डाउनलोड द Z5 ऍप नाउ. कलर्स मराठीवरील मालिका बाळू मामाच्या नावानं चांगभलच्या 24 डिसेंबरच्या भागात बाळू पंचाच्या मुलाला खेळून झाल्यावर घरी सोडायला येतो. बाळू खूप चांगला आहे पण आपण उगाच त्याच्यासोबत वाईट वागत होतो असं पंचाचा मुलगा आईला म्हणतो. पंचाला अधिकाऱ्यांनी पाठवलेलं पत्र मिळतं ते पंच बायकोला दाखवतो. तिकडे देवी आईने सत्यवाच्या रूपात दर्शन दिल्याने देवाप्पा खूप आनंदात असतो. आता देवी आई दरबारात येणार आहे, तिच्यामध्ये जो कोणी येईल त्यांना तू अडवायचं असं देवाप्पा मंगळूला सांगतो. सत्यवाला देवाप्पाकडे घेऊन जायचं काय करायचं याबद्दल गंगीची सासू सुंदरा आणि मायप्पाला विचारते. पण माझा जीव गेला तरी मी असं होऊ देणार नाही असं गंगी म्हणते. तू असं केलं तर आम्ही चावडीवर जाऊन न्याय मागू असं गंगीची सासू म्हणते. आम्हाला धन पाहिजे, आम्ही देवाप्पाकडे जाणारच असं सासू म्हणते. घरात भांडण सुरू होतं. तात्या अधिकारी येणार असल्याची बातमी घेऊन पंचाकडे येतो. पंच तात्याला देवाप्पाच्या विरोधात पोलिसात तक्रार करायला सांगतो. सत्यवाला देवाप्पाकडे घेऊन जाण्यावरून गंगे आणि हिरप्पामध्ये पुन्हा भांडण होतं. दोघांचं भांडण बघून सत्यवा देवाप्पाकडे जायला तयार होते. सत्यवा देवाप्पाकडे जायला तयार तर झालीये, पण बाळू तिला घेऊन जाऊ देईल का? जाणून घेण्यासाठी बघत रहा कलर्स मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी फॉलो करा फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक नक्की करा.